शेखर मिश्वाकचौरे तालुका अकोले जिल्हा अहमदनगर गाव इवर गाव आमरे. अच्छा, तर हा इवर गावकडील प्लॉट आहे. आणि किती आहे क्षेत्र हे? क्षेत्र दो क्षेत्र झाडे 2000 आहे. किती वर्षाचं आहे हे? 8व्या वर्ष झाडे. हे 8व्या वर्षाचं आहे. आता हे तुम्ही या वर्षात पानगळ कधी केली याची? पानगळ आमची 29 फेब्रुवारी 29 फेब्रुवारी 28 फेब्रुवारी 28 फेब्रुवारीची. या पुढे 28 फेब्रुवारी म्हणजे आता किती दिवस झाले धरून बाग? हा फेब्रुवारी मार्च एप्रिल मे हा 3.5 महिने. तीन महिने झाले. 3 महिन्याचा प्लॉट झालाय. 3 महिन्यामध्ये ही साईज झाली. तुम्ही मागे सांगितलं की तुम्ही रासायनिक खताचा बेसळ डोस अजिबात नाही, फक्त कृषी अमृत आणि ग्रीन गुजरात दिले. या पुढे सॉइल चार्जर वापरता. किती लिटर गेला असेल सॉइल चार्जर तुमचा? 50 लिटर गेला असेल आमचं. 50-70 लिटर गेला असेल. किती गेला असेल? 70 लिटर गेला असेल. बरं, त्याच्या ग्रीन गुजरात ते किती टाकले तुम्ही प्रति झाड? प्रति झाड 2 ते 3 किलो टाकलेले. ओके, मग आता मला सांगा, आता ही जी दाखवा मला, हे समजा ही जी कंडिशन आहे तुमची, आता 3 महिन्यामध्ये अशा प्रकारची साईज झाली? 3 महिने. अच्छा, 2.5 महिने झाल्यानंतर 15-3 वर आपल्याला. अच्छा अच्छा अच्छा, बरोबर बरोबर. आता हे जर मध्ये बघितलं बघा, आता तुम्ही जर साईज वगैरे बघितली, हे मध्ये माल जर बघितलं सगळा झाड काढायला लागले. मेन काढायला. आणि याच्यामध्ये म्हणजे ग्रीनरी एकदम छान आहे, बरोबर ना? पानांची क्वालिटी असेल किंवा फळझाडं असेल, हे सगळं आता हे जर बघितलं सगळं, तर प्रत्येक शेतकरी यासाठी प्रचंड मेहनत करतो, वेगवेगळे पोषक मारतो, संजीवक मारतो. तुम्ही त्या फुलं येण्यासाठी किंवा सेटिंगसाठी वेगळे काही फवारणी केलं? नाही, काहीच नाही. वेगळे काहीच नाही केलं. तुम्ही टावर चार्जर काय मारलं होतं? टावर चार्जर मायक्रोन्यूटन घेतलं होतं. मारलं होतं. त्याची रिपोर्ट कसे वाटले तुम्हाला? या पुढे 2 ते 3 स्प्रे घेतले. हा, त्याचे त्याचे त्यावेळेस सेटिंगच्या काळात किती घेतले? 2 ते 3 स्प्रे झाले. ओके ओके. फ्रूट चार्जर कसा काय अनुभव तुमचा? फ्रूट चार्जर पण चांगलं आहे. पत्ती एकदम आणि स्ट्रोक बिग चांगली. रुंदी पाना किती? अशी पत्ती तुम्हाला एवढं ऊन आहे का? नाही, ऊनच आहे ना एवढी पत्ती अशी. तुमचा जो अनुभव आहे पाठीमागचा 4-5 वर्षांचा, या ना पुढे या. आता 4-5 वर्षांचा तुमचा जो अनुभव आहे त्या अनुभवानुसार 5-6 बहारांचा अनुभव आहे तुमचा. आता तुम्हाला मी सांगतो, 5-6 वर्षापूर्वी ना याचं कधी शेंड आहे कधी ठीक नव्हतं फळ असलं, म्हणजे ते शॉक मध्येच राहायचं. शॉक मध्ये झाड राहायचं उन्हामध्ये, बरोबर. अशी पानं आहे ना अशी गोळा राहायची. आणि तुम्हाला सांगते आता ही पानं केवढले झालेले हे शेंड, म्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 
एवढं शेतकऱ्यांनी सॉइल चार्जर वापरला सगळ्यांची ते बघायला मिळालं. दोन ते तीन चार इंच पत्ती चांगली लागली. इकडे बघा ना, हे इकडे जर बघितलं आपण तर शेंड्याला टॉपला एकदम चांगला माल आहे, म्हणजे फांदी जरी लांब असली गाव्यामध्ये माल आहे. आता इकडे खाली खाली करून पाहतो खालच्या साईडला सगळं, म्हणजे आतून खोडाला माल बाहेरून दिसत नाहीये. बर बर ठीक आहे. आता हे संख्या वगैरे बघितली आणि ही संख्या काय लई मोकर नाही. बरोबर नाही या ना, समजा हे पुढे पुढे आपण जर बघितलं तर असं नाही की भाऊ एक सिलेक्टेड झाड जर बघितलं तर ते चांगलं आहे. असं नाही, दोन्ही बाजूला एकदम जबरदस्त हे समोर. आता हे समोर बघा, हे बंच आहे. आता या इथं मधी पाहतो मी, आता मधी घालून पाहतो मी मधी पा. बरोबर बरोबर बरोबर. ये पा म्हणजे आणि मधला जो माल आहे ना तो सगळ्यात डेंजर. क्लीन किती बघा तुम्ही. बरोबर बरोबर. अच्छा मला थोडीशी मुळी दाखव सांभाळण्यापेक्षा पाच सांभाळली किंवा दहा सांभाळली. बरोबर बरोबर. काडी काडी आणि वरती तुम्ही जिकडे पाहिलं आपण आणि किती हिरवे पण आहे बघा तुम्ही. एकदम म्हणजे चांगल्या प्रकारे एकदम सेटिंग झालेले. आता याची साईज व्हायला तशी काही भीती वाटतच नाही. आता हे जर बघितलं म्हणजे मालाची जी क्वालिटी आहे टोटल याच्यामध्ये एकदम एकसारखी. बरं, दुसरी गोष्ट याच्यासाठी तुम्ही दरवर्षी जे तुम्ही सेटिंग बघायचे त्यासाठी जेवढी मेहनत करायची तेवढी मेहनत या वर्षी घेतली का कमी घेतली? म्हणजे तुमच्या या आबळीच्या परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्हाला कमी मेहनतीमध्ये कधी शेती देत नाही? ओके ओके. म्हणजे आता तुम्ही एक ध्यान घ्या, निंदणी केलेली कुठं गान तरी दिसते का? नाही, म्हणजे एकदम स्वच्छ आहे. स्वच्छता आमची. आणि मला याच्यामध्ये एक गोष्ट महत्वाची मला विचारायची की जे शेतकरी समजा अतोनात खर्च करतात, खूप रासायनिक वगैरे वापरतात, तर तुम्हाला आज यावर्षीचा अनुभव मी काय सांगितले अनुभव तुमचा? रासायनिकच असंही झाडाला जे वेळेला तात्पुरता रिझल्ट आहे, परत जसं रिवर्स आहे ना डॅमेज मुळे ना टिकून नाही राहिले. यावर्षी यावर्षी तुम्हाला तो एवढ्या उन्हाळ्यामध्ये आम्ही ते टाकलेलेच नाही. पण काही कमतरता नाही जाणवत ना? आणि हे सगळे 17,000 रुपये झालेले आहे खतांचा फक्त, म्हणजे सेटिंगच्या काळातला. सेटिंगच्या काळातला
एवढा भारी बागेला तुम्हाला खर्च किती आलाय? 70,000 रुपये. बाकी नाही मी येतो विश्वास नाही ठेवणार कोणी. 2-2.5 लाख रुपये आमच्याला खतांना जातात. पहिले स्टम हां डायरेक्ट डोस भरतात. बेसन डोस भरतात. बेसन डोस सगळे राहतात आणि त्याच्यात बरेच आम्ही पण ते काय व्हायचं? निमूळ पेंड 12 वानगडी आता. निमूळ पेंड आम्हाला 500 रुपयाला गुण पडले तरी आम्हाला किती पैसे? 40-50 गुण. नाही मग एवढा कमी खर्चामध्ये म्हणलं मग ते हे आम्ही हे वापरलं ना. जो ऐकणारा शेतकरी या ना पुढे समजा शेतकरी जो ऐकणार आहे तो काय म्हणेल बघ. समजा तुम्ही 70-80 हजाराचा खर्च केलाय आणि एवढी बारी बाग पिकली मग लोक एवढे खर्च करते मग ते वेळेत का सगळी बाग प्लॉट पाठवून दुसरा काय पर्याय. 8-10 वर्ष झाले आम्हाला आणि आम्हाला आम्ही सल्लाय ना आमचे जसा आहे ना जो आमचा वापरतो ना सल्ले लोकांना फसून नाही. आता आम्ही गेल्या वर्षी 5,000 रुपये जाळी उपलेली राहतात. तुम्हाला सांगतो आमचे बिल आहे कृषी सगळे आणि आम्ही मला सगळं कृषी राहता नाशिक आणि सैमेर हे तीन म्हणजे क्वालिटी आमचा माल एक नंबर जायचा. तुमचा अनुभव चांगला आहे सगळा. दरवर्षी सुद्धा एलटीसी वाली जे सगळं मिरची त्यांचे सुद्धा आपला माल एक नंबर जाणार. ह्या वर्षी तर टॉपला जाणार एकदम. बरं तुम्ही आता एक दिवशी आम्ही फोन करतो बापू शेटला वाकचूर रमेश वाकचूर म्हणून त्यांचा माल कसा राहतो किती जातो काय. ओके ओके चालेल. मला एवढंच माहिती आता मी तुमचा या वर्षीचा अनुभव जो आहे तो एक नंबर. आणि आम्ही मार्केटला गेल्यानंतर आम्हाला सगळे व्यापारी पूर्ण वेगळे पण काय या वर्षी की खर्च कमी झाला. खर्च कमी आमच्या आणि क्वालिटी एक नंबर. खर्चापेक्षा झाड आज हाय फ्रेशनेस ना जाऊ द्या फळ कमी असू किंवा जादा असू पण जे झाडाची क्वालिटी ना टिकून राहिलेली ते महत्वाचं उत्पन्न एवढ्या हिट मध्ये. यावर्षी सुद्धा उत्पन्न यावर्षी झाड 500-600 रुपये 600 न फळ झालं आणि असंच फळ होतं झाड तरी सुद्धा झाड विकनेस मध्ये नाहीये. म्हणजे आता आपण जे पाहिलं सगळं सेटिंग वगैरे पाहिली तर झाड एवढं सगळं करून विकनेस मध्ये नाही हे मोठं वैशिष्ट्य आहे. तुम्ही पत्तीची क्वालिटी पाहिली बघा ना पत्ती काय सुंदर काळीभोर पत्ती ना एवढं प्लेन पत्ती एकदम आणि एवढी रुंद पत्ती तुम्हाला सांगतो कुठं पाहिलं एवढं दाखवून द्या बागाला एवढी रुंद 4-5 इंच पत्ती एवढी रुंद बरोबर 5 इंच पत्ती पत्ती व सगळ्या खेळी झाड फ्लावर चार्जर फ्रूट चार्जर सॉइल चार्जर आणि कृषी अमृत आणि ग्रीन गुड टेक्नॉलॉजीचा भरपूर मोठा फायदा. म्हणजे आमचा कमीत कमी खर्च वाचला आमच्या झाडांची मेहनत वाचली आमची पण मेहनत आमची आणि वरखात आणि ना गबळ लिवायची अवकर गबळ व्हायची आम्ही बसायचं आम्हाला कृषी आमृत त्याच्यात अजिबात काढीच उतरत नाही. ओके अजिबात काढीच चांगलं एक चांगलं गोष्टी तो मेंटेनन्स कमी झाला ना. ओके ओके चालेल ठीक आहे.